नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी. परंडा तालुक्यात अवैध सावकारांचा धुमाकूळ. आरणगाव येथील अवैध सावकाराच्या घरावर सहाय्यक निबंधकाची धाड. कोरे चेक व डायऱ्या जप्त. तालुक्यातील सावकारात खळबळ. आता बातमी विस्ताराने. सावकार कीत खरेदी घेतलेली शेतजमीन पलटून देण्यासाठी 11 लाखाची मागणी करणाऱ्या आरणगाव येथील रामहरी पिंगळे व सुशीला रामहरी पिंगळे यांच्या विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यानं उस्मानाबादचे सहाय्यक निबंधक आंबिलपुरे व परंडा येथील सहाय्यक निबंधक जाधव यांच्या पथकानं दिनांक 9 जून रोजी एकाच वेळी पिंगळे यांच्या दोन्ही घरावर धाड मारून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. या धाडीत कोरे चेक, सातबारे, आर्थिक व्यवहाराच्या वह्या जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक जाधव यांनी दिली आहे. सहाय्यक निबंधक यांच्या धाडीमुळे तालुक्यातील सावकारात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अंदोरी येथील ईश्वर उमाप यांनी आरणगाव येथील सावकार रामहरी पिंगळे यांच्याकडून सन 2012 साली 1,50,000 रुपये 5% व्याजदरानं घेतले होते व या रकमेपोटी उमाप यांची अंदोरी शिवारातील गट नंबर 7 मधील 2 एकर जमीन खरेदी दिली होती. या व्याजानं घेतलेल्या रकमेची परतफेड झाल्यावर जमीन परत देण्याचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे उमाप यांनी 1,50,000 रुपयांपैकी 1,00,000 रुपये पिंगळे यांना दिले होते. व्याजासह 4,00,000 रुपये देऊन जमीन परत करण्याची उमाप यांनी पिंगळे यांच्या मागणी केली होती. मात्र पिंगळे यांनी 11,00,000 रुपये दिल्याशिवाय जमीन पलटून देणार नाही असे म्हणत धमकी दिल्यानं ईश्वर उमाप यांनी परंडा येथील सहाय्यक निबंधक यांच्याकडे 18 मे 2022 रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. उमाप यांच्या तक्रारीवरून दिनांक 9 जून रोजी 12 वाजेच्या सुमारास आरणगाव येथील रामहरी शेळके यांच्या जुन्या व नव्या घरी एकाच वेळी 2 ठिकाणी धाड मारून कोरे चेक, सातबारे, उतारे, आर्थिक व्यवहार नोंदीच्या वह्या जप्त केल्या आहेत. या धाडच्या वेळी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसह महिला पोलीस हवालदार मुल्ला, महिला पोलीस कॉन्स्टेबल लोहार, पोलीस कॉन्स्टेबल माळी, पोलीस कॉन्स्टेबल पालके यांचे पथक उपस्थित होते. महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.